66 केव्ही उच्च दाबाच्या विद्युत प्रवाहाचे अज्ञात व्यक्तीने तारेचे जाळे पसरवून केली घोडेनील वन्य प्राण्याची शिकार. प्राणहिता वन प्रकल्प आलापाली अंतर्गत येत असलेल्या आलापाली वन परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 27 मध्ये 66 केव्ही उच्च दाबाच्या विद्युत प्रवाहाचे अज्ञात व्यक्तीने तारेचे जाळे पसरून ठेवले होते आणि त्यामध्ये वन्य प्राण्यांचे अवागमन होते ही बाब अज्ञात विद्युत तार लावणाऱ्या व्यक्तीला माहीत असावी. याचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने जाळे पसरविले होते ज्यामध्ये घोडेनील वन्य प्राण्याला उच्च दाबाच्या ताराचा स्पर्श होऊन तो जागीच गतप्राण झाला. ही बाब 11 डिसेंबरच्या रात्री जवळपास झाली असावी. मात्र शिकाऱ्याला हे प्राणी मोठे आणि रस्त्याच्या जवळ असल्याने शिकारी त्या ठिकाणी फिरकलाच नाही आणि ही घटना दुपारी वन्य विकास मंडळाच्या लक्षात आली. त्यावेळी घटनेच्या ठिकाणी जाऊन बघितले असता 700 मीटर बारीक तार जप्त केले असून अधिक तपास सुरू असला तरीही घटनेमुळे अधिक प्रश्न निर्माण झाले आहेत. चंद्रपूर आलापाली मेन रोडला लागून हे 27 क्रमांकाचे जंगल आहे. या ठिकाणी घटनेच्या ठिकाणापासून वन विभाग बल्लारपूर क्रमांक 2 चे डेपो असून रोज 10 ते 20 वनमजूर काम करतात. सोबतच पाहिजे तितके जंगलही नाही. घटना ही रोडवरून स्पष्ट दिसते आणि त्याच रोडच्या बाजूने 66 केव्हीची लाईन गेली आहे आणि एवढी मोठी घटना घडूनही लक्षात न येणे, सोबतच घटना वन प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना माहिती होताच हे प्रकरण फक्त कर्मचाऱ्यांना आणि डॉक्टरला पाचारण करून लवकरात लवकर पोस्टमॉर्टम करून लगेच भादाग्नी देऊन प्रकरणाला दाबण्याचाही प्रयत्न केला गेला असेही म्हणता येईल. वन विकास प्रकल्पाचे अधिकारी कारण स्पष्ट करीत नसले तरी कुठेतरी वन परिक्षेत्र अधिकारी यांची चूक असल्याने घटना कुणालाही बाहेर माहीत पडू दिली नाही. यामुळे अधिकाऱ्यांची या घटनेत काय भूमिका आहे हे स्पष्ट जरी होत नसले तरी येथील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार राहण्याने मुख्य वन्य प्राण्यांची जीव गेला हे मात्र स्पष्ट आहे. वन विकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घटना माहिती झाल्यापासून तर त्याच्या भडाग्नीपर्यंत इतकी घाई करण्याचा का प्रयत्न झाला त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. प्राणहिता वन प्रकल्प विभाग FDCM आलापल्ली या इथे नागेपल्ली डेपोच्या नजीक कक्ष क्रमांक 27 मध्ये ही सदर घटना घडलेली असून त्यामध्ये जेव्हा आम्हाला माहीत झाला त्यावेळेस आम्ही आणि आमचे संबंधित अधिकारी आम्ही प्रत्यक्ष स्पॉटवर जाऊन सदर घटनेची पाहणी केली आणि त्यामध्ये प्रत्यक्ष मी मुख्यावर गेलो. कमीत कमी मेन रोड पासून नागेपल्ली डेपो आहे, त्या नागेपल्ली डेपो पासून 700 मीटरवर त्यांनी तारेच्या करंटनी सदर हा नीलघोडा त्यामध्ये मिळाले मरण पावला. आम्ही प्रत्यक्ष सर्व तेव्हापासून चौकशी केली आणि त्या चौकशीमध्ये इतरत्र तपासणी सुद्धा आमची चालू आहे आणि त्यामध्ये आम्ही वेटरनरी डॉक्टर वगैरे त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक ऑफिस यांना सुद्धा आम्ही बोलावलो आणि बोलावल्यानंतर आम्ही त्याविषयी याचा आता आम्ही अंतर्विधी करीत आहोत.